फलटण शहरात स्वच्छतेचा उडाला आहे बोजवारा. नागरिकांचा आरोग्य धोक्यात, नगरपालिका मात्र झोक्यात आहे. फलटण शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्यांचे उघडे ढीग आणि ड्रेनेजचे पाणी यामुळं शहरातील स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी असलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये तर अक्षरशः घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. त्यामुळे शहरातील लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. शहरामध्ये असणाऱ्या डेंग्यूच्या रुग्णाच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती नगरपालिका मात्र आपल्या डोळ्यावर आंधळ्याची पट्टी बांधल्यासारखं वागत आहे. आरोग्यासंदर्भाच्या तक्रारी करण्यास जाणाऱ्या नागरिकांना नगरपालिका प्रशासनाकडून अजिबात प्रतिसाद दिला जात नाही. त्यांच्या समस्यावर योग्य त्या उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळं नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड संताप व्यक्त होतो आहे. या पार्श्वभूमीवरती नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक अनूप शहा यांनीच दस्तुरखुद्द नगरपालिकेचा बोजवारा मांडला आहे. नमस्कार, रोहन दिलीप पिसाळ, राहणार नाईक चौक, फलटण. मी इथं दोन वेळा येऊन गेलो. इथं कोणी कर्मचारी आत्ता अवेलेबल नाही आहेत. आमच्या घरात दोन डेंग्यूचे पेशंट आहेत. फवारणीसाठी 10 वेळा हे करावं लागतं. एकही कोण दखल घेत नाही आहे. दुसरी गोष्ट, हौद उघडे सगळं आहे पण त्याच्यात कोणीही लक्ष देत नाही आहे. पांढरं औषध जे टॉमी फ्ल्यू काय असतं ते सुद्धा मी त्यांना म्हणलं हे करा. कोणीही दखल घ्यायला कोणी दजवत नाही आहे. नगरसेवकांना पण एकदा सांगितलं, ते म्हणले पाठवतं अजून ते एक फवारणी आलेली नाही आहे. म्हणजे तुमची तर स्वच्छता होत नाही आहे. स्वच्छता काहीच नाही आहे. पहिली गोष्ट, नगरसेवक फक्त दर 5 वर्षाला नंदकुमार बैठे जे आहेत, दर 5 वर्षाला फक्त एकदाच ते मतं मागायला येतात. ह्याच्या पलीकडं त्यांचं लक्ष काही नाही. तुमचे रिपोर्ट्स आलेले आहेत का? आले ते दवाखान्याचे काय रिपोर्ट्स. हा बघा, घरात किती लोकांना डेंग्यू झालाय? 2 जणांना. ह्याच्या आधी पण मागच्या वर्षी झालेलं. माझं पोरगं 5 महिन्याचं बारकं बाळ होतं. तेव्हा पण मी इथं येऊन अक्षरशः रडलो येतो. त्यावेळेस मग तिथनं पुढं करावं. फलटण नगर परिषदेच्या हद्दीतील स्वच्छतेचा बोजावरा उडला असून फलटण शहरातील नागरिकांचं आरोग्य राम भरोशे नाही तर बिन भरोशे झालं आहे. आज फलटण नगरपालिकेमध्ये अनेक नागरिकांनी येऊन स्वच्छता होत नसल्याबाबतची तक्रार केली. आरोग्य समिती कार्यरत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित व्हावा इतपत वाईट परिस्थिती नगर परिषदेमध्ये असून आरोग्य समितीच्या कामकाजाचे 3:13, 9:12 वाजले आहे. शहरात ठिकठिकाणी अस्वच्छ पाण्याची डबकं, कचऱ्याचे ढीग साचले असून डेंग्यूसारख्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. याबाबत नागरिक तक्रार करायला आले असता कर्मचारीही जागेवर हजर नसतात. सत्ताधाऱ्यांचं वचक प्रशासनावर राहिला नसून प्रशासन काम करत नाही. याबाबत आज अनेकांच्या तक्रारी फलटण नगर परिषदेमध्ये दाखल झाल्या आहेत. वास्तविक पाहता शहरातील स्वच्छतेचा विषय महत्त्वाचा असून आरोग्याचा विषय महत्त्वाचा असून स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये 1,00,000,000 रुपये खर्च करणारे, मनमानी करणाऱ्या अध्यक्षांना हे दिसत नाही का?